ऑगस्टची सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी आदिवासी वस्तीवरील कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या बालकाच्या संदर्भातील बातमी. तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वडरीजवळ आदिवासी वस्ती आसराबारी आहे. या आसराबारी वस्तीवर गेल्या महिन्याच्या 31 तारखेला 8 महिन्याचा आदिवासी बालक आकाश बारेला याचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आणि सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी पाड्यांवरील कुपोषणाचा प्रश्न हा समोर आला. या संदर्भात अद्यापही शासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याची प्रतिक्रिया भाजपा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी दिली आहे. आसराबारी येथे भेटीदरम्यान ते बोलत होते. यावल नगरपालिकेचे नगरसेवक तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉक्टर कुंदन फेगडे यांनी नुकतेच आसराबारी या आदिवासी वस्तीवर भेट दिली. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांनी या मृत बालकाच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तसेच या कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या बालकाच्या आईवडिलांची भेट घेऊन त्या कुटुंबाच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. तसेच या वस्तीवर असलेल्या इतर बालकांना त्यांनी पोषण आहाराविषयी माहिती विचारली. तसेच त्यांना काही पोषण आहार देखील त्यांच्या वतीने या ठिकाणी वितरण करण्यात आले. नुकतेच यावल तालुक्यात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमतीताई ठाकूर या येऊन गेल्या, मात्र आसराबारी या गावापर्यंत ते गेल्या नाही म्हणून त्यांचा डॉक्टर कुंदन फेगडे यांनी निषेध देखील केला. दरम्यान यावल तालुक्यात कुपोषणामुळे बालकाचा मृत्यू झाला आणि राज्याच्या बाल विकास मंत्री तालुक्यात आलेले असताना त्यांनी साधं सांत्वनसुद्धा त्या कुटुंबाचं करावं नाही ही खूपच खंतनीय बाब आहे असे ते म्हणाले. तसेच या आदिवासी वस्तीवर 2 दिवसापूर्वी जळगाव येथील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 बालकं हे कुपोषणग्रस्त असल्याची माहिती मुंबई येथील डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. यामध्ये सावन शेखर पावरा, कल्पना बापराणी, अरुण गुड्डू बारेला व शेविन अशा 4 बालकांची ही नावे आहेत. त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे अत्यंत गरजेचे असून याच दृष्टिकोनातून डॉक्टर कुंदन फेगडे यांनी या 4 बालकांचे मोफत प्रथम उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रितेश बारी, भूषण फेगडे, मनोज बारी सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावल तालुक्यात आलेल्या राज्याच्या बाल विकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी कुपोषित बालकासंदर्भातील संपूर्ण माहिती प्रशासनाकडून जाणून घेतली होती. त्यांनी BDO, CDPO तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत भराटे यांच्याकडून मयत बालकासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली होती व त्यांना या भागात सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. तसेच आमदार श्रीदादा चौधरी यांनीसुद्धा या वस्तीला भेट दिली आहे. नामदार यशोमतीताई ठाकूर या वस्तीवर गेल्या नाही आणि त्याचा इशू स्वतः काही जण प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता तथा यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनोने यांनी केले आहे. तर या आदिवासी वस्तीवर भेटीदरम्यान काय म्हणाले डॉक्टर कुंदन फेगडे हे आपण बघूया. धन्यवाद. यावल तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये सातपुड्याच्या या पर्वतामधलं एक आसराबारी गाव आहे, छोटंसं एक पाडं आहे. या ठिकाणी एक कुपोषित बालकाचा त्या ठिकाणी कुपोषणामुळे मृत्यू झालेला आहे. तर ह्या मृत्यू झाल्यानंतर या गावामध्ये आम्ही भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी 30 ते 35 छोटे छोटे लहान लहान मुलं आहे, जे 6 वर्षाच्या खाली आहे. आणि या 6 वर्षाच्या खालच्या मुलांना मी जेव्हा चौकशी केली की त्यांना काही पोषण आहार काही सरकारकडून मिळतो का, एकात्मिक बालविकास विभागाकडून काही मिळतो का, तर कुठलाही पोषण आहार त्यांना वर्षभरामध्ये मिळालेला नाही आहे. आणि हे दुर्दैव आपलं आहे, सरकारकडून अनेक योजना येतात परंतु त्या या गावापर्यंत या पाड्यापर्यंत पोहोचत नाही आहे. करोडो रुपयांच्या योजना यावल तालुक्यासाठी येतात आणि गावच्या पोलीस पाटलांनासुद्धा विचारलं की काही आपले बच्चों को कुछ खाने को मिला था क्या साल भर में, अंडे केले वगैरह मल्टीविटामिन कभी
अनाज देते थोड़ा सा वो कुछ भी नहीं मिला, साल भर में कुछ भी नहीं मिला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एक बाल विकास मंत्री, महिला आणि बाल विकास मंत्री यशोमतीजी ठाकूर या ठिकाणी यावल शहरामध्ये येऊन गेल्या, परंतु एवढी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं नसेल का आपण या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे, या ठिकाणी तुम्ही येतात सत्कार स्वीकारतात आणि आनंदाचे क्षण तुम्ही त्या ठिकाणी अनुभवतात, पण या लोकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होत नाही ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। महाविकास आघाडीचे सर्व जे मंत्री आहेत आजचे हे सर्व आपल्या चौकटीच्या आतमध्ये बसून त्या ठिकाणी आपला कारभार बघतायत, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। जर याच ठिकाणी जर भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं तर त्या ठिकाणी मंत्री किती त्या ठिकाणी कार्यशील होते हे आपण मागच्या काळातही बघितलेलं होतं। आजही आपले विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस झाले, गिरीशभाऊ महाजन झाले, हे त्या ठिकाणी ग्राउंडवर जाऊन त्या ठिकाणी काम करत आहेत। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक त्या ठिकाणी सदस्य ग्राउंडवर जाऊन काम करतो आहे। करोनाच्या प्रत्येक पहिल्या काळापासून, पहिल्या लॉकडाऊनपासून, अन्नधान्य देण्यापासून तो त्या ठिकाणी काम करतो आहे। आपण पाटीलजी, आपण पिछले दिवाळी यहाँ पे मनाई थी, राजू मामा आए थे हमारे जिल्हाध्यक्ष, दिवाळी यहाँ पे मनाई थी, सब गाव के लोग थे, ढोल ताशा, सबको मिठाई बाटी थी, हे आनंद जो असतो या लोकांबरोबर राहण्याचा तो आपण असा अनुभवू शकत नाही। आणि यांचं दुःख जे असतं अतिशय, म्हणजे आता त्यांना यांच्या घरामध्ये आता 6-7 मुलं आहेत आणि त्या 6-7 मुलांमधलं एक ते बाळ ते वारलं, त्यांना आता पुढचे 5 मुलांचं संगोपन करायचं आहे, त्यांना पोषण आहार भेटत नाही आहे, ते स्वतः त्या ठिकाणी लॉकडाऊनमुळे त्यांना रोजगार नाही आणि ते पोरांचं कसं काय भागवू शकतात, तर ही खरोखर आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांनी कशाप्रमाणे कशा पद्धतीने अपंग आहे आणि ते पायाने अपंग सुद्धा आहे, म्हणजे स्वतः ते पायाने अपंग असताना त्यांना इतने मुलांचं पालन पोषण करायचं आहे आणि ते त्यांना शक्य नाही, सरकारकडून जर मदत मिळाली नाही त्यांना तर त्यांना कदापि जनजागृती आणि कुटुंब या ठिकाणी आरोग्य खात्यातर्फे जनजागृती करणं सुद्धा आवश्यक आहे, त्यांना कुटुंब नियोजनाचा सल्ला देणं आवश्यक आहे, त्यांना लहान मुलांचं पालन पोषण करणं। आज आपण बघतो अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, प्रत्येक गावागावापर्यंत पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनलेलं आहे, परंतु त्या स्ट्रक्चरचा उपयोग त्या ठिकाणी होताना दिसत नाही, तर हा कुठेतरी उपयोग व्हावा हीच आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे। तसंच या ठिकाणी माननीय यशोमतीजी ठाकूर या ठिकाणी त्यांनी भेट दिली, त्यांना विनंती आहे। CEO साहेब वगैरे काही 130 समिती पाठवली होती त्यांनी, आता समितीचा अहवाल अजून अद्याप सादर झालेला नाही आहे, तर त्याच्यावर काय म्हणणार? खरं तर ही समिती आता ज्यावेळेस अशी घटना घडते, आता ही घटना उघडकीस आली, बऱ्याच घटना असतात की ह्याच गावामधले बरेच लहान लहान मुलांचा मृत्यू झाला असेल, परंतु ती घटना काही उघडकीस आली नाही, ते कुपोषित होते की काय होते हे असे बालक वारलं, त्या ते नेमकं हॉस्पिटलमध्ये पोहोचलं त्या ठिकाणी समजलं कुपोषित होतं, असे अनेक हा टीप ऑफ आईसबर्गचा फेनॉमेना असतो, म्हणजे वरती जे दिसतं तो त्या बर्फाचा कडा असतो पण त्या ठिकाणी समुद्रामध्ये मोठा आईसबर्ग असतो, तशा प्रकारची परिस्थिती ही या बालकांची आहे। याचं सर्वेक्षण पूर्ण झालं पाहिजे, पूर्ण सातपुड्याच्या पर्वतामध्ये, यावल रावेर तालुक्यामध्ये, आणि सर्व कुपोषित बालक बाजूला काढून त्यांचं त्यांना आहार प्रॉपरली मिळाला तर त्यांचं कुपोषण आज त्या ठिकाणी मिटणार आहे।